काल मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री 1 वाजेच्या सुमारास 1395 ची घटना घडलेली आहे. तशी एक फिर्याद आमच्याकडे तक्रारदारांनी दिलेली आहे. तक्रारदार हे देवदर्शनाकरता पंढरपूर हैदराबादहून निघाले होते. पंढरपूर तुळजापूर असं देवदर्शन करून कोल्हापूरकडे जात असताना त्यांनी पंढरपूर ते रत्नागिरी जाणाऱ्या रोडवर महामार्गावर कळंबीच्या शेजारी असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ ते उशीर झाल्याकारणाने मुक्कामाकरता थांबले. तेथे ते झोपलेले असताना साधारण रात्री 1 वाजेच्या आसपास त्यांना गाडीवर कोणीतरी वाजवत आहे असं लक्षात आलं. आणि त्यांनी ज्यावेळेस पाहिलं तर बाहेर एक साधारण 7 ते 8 इसम हे हातामध्ये काही तीक्ष्ण हत्यार घेऊन तिथे होते. त्यांनी त्या तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवून सदर तक्रारदार आणि त्यांचे कुटुंबीय गाडीत असणारे क्रुझर ह्या गाडीमध्ये असणारे जे सर्व तिथले व्यक्ती होते त्यांच्याकडून साधारण 4 तोळे सोने आणि 15,000 रुपये रोख रक्कम एवढं त्यांच्याकडून जबरीने घेतलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार आम्ही IPC कलम 395 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्याकरता विविध तपास पथक तयार करून आम्ही पुढील तपास करत आहोत. सह्याद्री ऑटोमोबाईल्स कळंबी. रात्री 1 वाजता सुमारे क्रुझर गाडी इथे विश्रांतीसाठी थांबली होती. क्रुझर गाडी ही नांदेडगावची आहे आणि ती विश्रांतीसाठी त्यामध्ये 3 लेडीज 3 लहान मुले 1 मोठी मुलगी आणि 2 जेंट्स 1 ड्रायव्हर आणि 1 माणूस असं होते. आणि 1 वाजता बरोबर चोर आली 1-8 जण आणि 3 तोळ्याचं 3.5 तोळ्याचं घंटण आणि बारीक सारीक सोनं कानातलं ते सगळे आणि 15,000 रुपये कॅश सगळी लुटून मारहाण करून घेऊन गेली. आणि खूप ड्रायव्हरला पण खूप मारहाण केलेलं आहे.